तिकडे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शरद पवार यांच्याबद्दल एक मोठा दावा केला होता, मात्र काही वेळातच त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतलाय. रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का असं पवार एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं. मात्र टीका झाल्यानंतर सावंतांनी यूटर्न घेत रिक्षावाला शब्द पवारांनी वापरला नव्हता, मीच वापरल्याची सारवासारव केली. फक्त आता ही जबाबदारी घेताना त्यांनी घेतलं, ही जबाबदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे. आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल, तरच हा गाडा चालेल. व्हेरिकोस बेंचच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेंचवर उपचार करा. करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. आणि म्हणून आम्ही रणांगणातून पळणारे नाही, त्यांनी ती स्वीकारली. हा आरोप कुठे त्यांच्यावर, त्या खुर्चीबाई गेले ते. आणि म्हणून मी तेव्हा बोलला, आणि माझ्या भाषणातला तो ओघातला आलेला शब्द आहे की या रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करणार का, हा काय त्यांचा शब्द नाही, माझा शब्द आहे. मी स्वीकारतो रिक्षावाला हा माझा शब्द होता, पवार यांचा नाही. मी पवार यांचं नाव घेतलं पण शब्द माझा. उद्धवजी काय बोलले, मला एका शिवसैनिकाला सीएम करायचं होतं, अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आलं. आणि म्हणून माझी विनंती आहे की तोही गोष्ट क्लिअर अरविंद रावनीच केलेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे